राजस्थानमध्ये 26 जागा आहेत एकूण, आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला 33 जागा दाखवली. मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील. एक्झिट पोल आलेले आहेत प्रत्येक चॅनलचे, प्रत्येक सी मोटर, एक्सिस वगैरे सगळ्यांनी बहुमत दाखवलेलं आहे एनडीएला. काय वाटतं आपल्याला? चॅनलने मतदान केलेलं नाहीये किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेलं नाहीये. कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत. मी गंमत पाहत होतो, राजस्थानमध्ये 26 जागा आहेत एकूण, 26 किंवा 27, आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला 33 जागा दाखवल्या. बरोबर ना? 26 जागा आहेत आणि 33 जागा दाखवल्या. आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील, एकत्रित 800-900 जागा देतील. आणि ती शक्यता, कारण मोदींनी एवढं ध्यान केलं आहे, इतके वेळ त्यांनी ध्यानाला बसले, इतके कॅमेरे लावले, साधना केली, तपस्या केली, त्याच्यामुळे 360-370 मध्ये काहीच नाही. अशा तपस्वी आणि ध्यानस्थ ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळायलाच पाहिजेत, तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन. अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात, आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृहमंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकतं हे सगळ्यांना माहिती आहे. काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. गेल्या 24 तासात गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या किमान 180 डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलंय. आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही. जर तुम्हाला जिंकण्याची ती खात्री असेल सहज, तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही, आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाही. इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार, 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही. मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार, देशात काय होणार. हम कम से कम आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत. इंडिया आघाडी कोणी किती आकडे लावत, 100 कंपन्या आहेत एक्झिट पोल बनवणार, प्रत्येकाची स्पर्धा आहे. एका फुकट करतात का? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असं एक्झिट पोलच आहे. जो देईल पेजेला त्याच्या शेजेला, कळलं? असे ओपिनियन पोल एक्झिट पोलच्या कंपन्या आहेत. मोठे मोठे जे पक्ष आहेत सत्तेवरचे ते पैसे देतात, मोठ्या प्रमाणात पैसे देतात, आणि हवे तसे पोल घडवून आणतात. हा आजपर्यंतच्या देशातला गेल्या 10 वर्षातला इतिहास. हा सगळा पैसा फेकू तमाशा देखो असा पोल आहे. आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्ही त्याच्यावरती काही बोलणारही नाही. मी परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही 35+ इतक्या जागा मिळवेल, 35 आणि अधिक, 30 तर नक्कीच एकत्रित. शिवाय काही जागा या हाईटमध्ये असतात, त्याच्याविषयी आता कल देता येत नाही, तर आम्ही 35 पर्यंत नक्की. या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे, त्यांच्या मनात काय आहे, हे सॅम्पल सर्वे घेऊन कळत नाही. ज्या तुम्ही सॅम्पल सर्वे म्हणता, रँडमली 1000 लोकांना पकडायचं. आणि आता उदाहरणार्थ गेले काही दिवस मी ऐकत होतो की 12 बारामतीमध्ये सुप्रिया ताई सुळेंचा पराभव होणार, पराभव होणार, पराभव.
आणि आम्ही खात्रीनं सांगत होतो की सुप्रिया ताई सुळ्या किमान 1.5 लाख मतानं दिली, तिला आपण पहा किमान 1.5 लाख मतानं दिली, शिवसेनेचा 18 आकडा कायम राहील, काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स काँग्रेसचा राहील आणि देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्य या देशामध्ये परिवर्तन घडेल. सर, महाविकास आघाडीच्या बऱ्यापैकी जागा कालच्या पोलमध्ये दाखवल्या. महाविकास आघाडीचं काम हे व्यवस्थित एक्झिट पोल आहे, त्या बऱ्यापैकी सगळ्या एक्झिट पोलने महाराष्ट्रामध्ये 35 पेक्षा जास्त जे माहिती सांगत की आम्ही 40% जास्त, मी त्या सगळ्यांना फक्त 20 ते 22 जागा दाखवलेल्या आहेत. असतील ना, मी काय पाहिलेलं नाही ते, कारण माझा या सगळ्या अंधश्रद्धांवरती विश्वास नाही. त्यासाठी मला तपस्येला आम्हाला बसावं लागेल, तपस्येतून जो मला आकडा दिसेल तो मला सांगावा लागेल. मी इतकं सांगेन, आम्ही किमान 35 ते 35 जागा आम्ही किमान आम्ही जिंकतोय. त्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही, आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. माननीय उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात झंझावात आणि वादळ निर्माण केलं आणि त्याच्यामुळे लोकांचा कल काय आहे, ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता, करंट आम्हाला माहिती आहे. त्या करंटसाठी आम्हाला तपस्या आणि साधना करावून कॅमेरे लावून बसावं लागत नाही. आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे, विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता अपक्ष जिंकतोय, का जिंकतोय, हे आम्हाला माहिती आहे. आपण सांगलीवरून बोलताय का? नाही, मी सांगतोय, त्याच्यावर नंतर बोलेन मी. मी बोलणारच आहे त्याच्यावर. तुम्हाला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे. आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत. आमचं सुद्धा आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलं आहे, मला माहिती आहे. तर महाराष्ट्राचे निकाल हे धक्कादायक, आश्चर्यकारक वगैरे लागणार नाहीत. जे लोकांच्या मनात आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत ते स्वीकार लागतील. आणि उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी 35 ते 40 जागा जिंकते, हा खरा एक्झिट पोल. कळलं? आरजेडी 16 जागा जिंकते बिहारमध्ये, तेजस्वी यादव. कर्नाटकामध्ये या वेळेला उलटफेर मोठ्या प्रमाणात होत आहे. बोलिये पीएम के फेस इंडिया राहुल गांधी का ही नाम आगे आएगा. और सर, एग्जिट पोल बता दीजिए पहले. इंडिया कहीं ना कहीं लीड करती हुई दिख रही है, सभी पोल लीड करती हुई दिख रही है. इंडिया, अब इंडिया देखिए, ये इंडिया है कहा, ये जो आंकड़ा दिया है, ये आंकड़ा हमारे प्रधानमंत्री जो साधना तपस्या कर रहे थे, कैमरा 10-12 कैमरे लगाकर, वो कैमरे से आया हुआ आंकड़ा है. ये एग्जिट पोल, ओपिनियन पोल, ये कॉरपोरेट खेल है. ये पैसा फेंको, तमाशा देखो, जो आंकड़ा चाहिए आप निकाल सकते हो. अगर कल हम सत्ता में होंगे और हमारे पास अमर्याद पैसा होगा तो हम भी, हमें जो आंकड़ा चाहिए वो एग्जिट पोल के माध्यम से हम निकाल सकते हैं. ये मटका है, समझा ना? ये हमें मालूम है, किसी भी हालत में इंडिया ब्लॉक, इंडिया अलायंस 295 से 310 उसमें सीटें जीतकर सरकार बनाने जा रही है. इंडिया आघाड़ी सरकार बनाएगी. ये डर है, ये जो आंकड़े आते हैं ना 10-15-20 एग्जिट पोल की कंपनी से, ये खेल है, धंधा है भाई. ये क्या एनजीओ चला रहे हैं क्या? कोई पैसा देता है, उस हिसाब से वो आंकड़े लाकर सामने रखते हैं. दबाव भी है सबके ऊपर. जयराम रमेश जी ने कल एक ट्वीट किया है, कल जानकारी दी है कि अमित शाह जी गृहमंत्री देश के, जो आज कार्यवाहक गृहमंत्री है, लगभग 150 से ऊपर कलेक्टर्स, डीएम को फोन कर चुके हैं और धमकियां दे रहे हैं. क्यों क्यों? क्या चुनाव में गड़बड़ी करना चाहते, मतगणना में गड़बड़ी करना चाहते आप? धमका रहे हो, अपने हिसाब से निर्णय में फेरफार करना चाहते हो आप? यह आपकी डेमोक्रेसी है, यह आपका लोकतंत्र है. तो हमारा सबके ऊपर पूरी तरह से ध्यान है. इंडिया आघाड़ी सरकार बनाने जा रही है, इंडिया ब्लॉक. महाराष्ट्र में आंकड़े आप, मुझे मालूम नहीं आंकड़े क्या दिए आप, जो
हम 35 प्लस जीतने जा रहे हैं महाराष्ट्र में, हम जीतने जा रहे हैं और हम जीतेंगे। क्या लगता है दो पार्टी छोड़ी है महाराष्ट्र में? कुछ तो कुछ फायदा नहीं होगा, पार्टी नहीं फोड़ी है, बीजेपी ने अपना नसीब फोड़ा है। आप देखिए ये पार्टी तोड़ना फोड़ना आप भूल जाइए, वो तपस्या से कुछ फायदा नहीं होगा। हम लोग शिवसेना, हमारा जो पुराना आंकड़ा है 18 वो कायम रहेगा। कांग्रेस एनसीपी बहुत अच्छा परफॉर्मेंस करने जा रही है महाराष्ट्र में, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, हरियाणा, दिल्ली में आपको बहुत अच्छे रिजल्ट इंडिया के लिए आपको आपको दे देंगे। केजरीवाल को आज सरेंडर करना है, वो एक मुख्यमंत्री है, इस देश के चुने हुए मुख्यमंत्री है, बहुमत से चुने हुए मुख्यमंत्री है, उनके ऊपर कोई अपराध कोई गुनाह अब तक साबित नहीं हुआ है, फिर भी नरेंद्र मोदी और अमित शाह की ये तपस्या है कि एक निर्दोष व्यक्ति को जेल में भेजे। इसलिए जो डरते हैं, चुनाव हारने से डर गए हैं, केजरीवाल जी बाहर रहेंगे तो उनकी सरकार नहीं बनेगी और नहीं बनने जा रही है। लेकिन सुप्रीम कोर्ट का हम आभारी है कि केजरीवाल जी को 20 दिन की मोहलत दी प्रचार के लिए। हमारी पूरी संवेदना केजरीवाल जी के साथ है और हमें विश्वास है जल्दी ही सरकार बदलेगी, ये तानाशाही की सरकार जाएगी और केजरीवाल जी और उनके जैसे सैकड़ों लोग जो जेल में डाल दिए हैं, चाहे महाराष्ट्र हो, चाहे दिल्ली हो, चाहे झारखंड हो, वो बाहर आ जाए। नाना पटोले ने कहा है कि पीएम फेस के लिए लोग जो है, कॉमन जनता जो है, वो राहुल गांधी का ही चेहरा देखना चाहती है। कल राहुल गांधी जी, कल पीएम फेस के लिए इंडिया लाए। राहुल गांधी जी बड़े नेता है, राहुल गांधी जी देश को लीड कर रहे हैं। इस बार कांग्रेस पार्टी के लिए बहुत बड़ा कैंपेन किया राहुल जी ने, लोकप्रिय नेता है। राहुल जी की वजह से ही मोदी जी को तपस्या करनी पड़ी, ध्यान करना पड़ा, ये सब कुछ है। लेकिन हम जब चुनाव आ जाएंगे, परिणाम आ जाएंगे 4 तारीख को, तो 15 मिनट में प्रधानमंत्री कौन है वो चेहरा सामने आ जाएगा। लोग चाहते हैं कि राहुल गांधी ने देश का नेतृत्व करना चाहिए, हम भी ये चाहेंगे। सर, अरविंद केजरीवाल यांच्या केसमध्ये दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर 5 जून पर्यंत निकाल स्थगित ठेवला, 5 जून नंतर तो निकाल देणार आहे, कदाचित 4 जूनला सरकार बदलेल आणि त्यानंतर न्यायालयावरचा दबाव हा कमी होईल आणि न्यायालय सत्यमेव जयते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।